स्वातंत्र्यापासून सोलापुरातील लोधी समाज शिक्षणापासून वंचित आहे। लोधी समाजाच्या सोलापुरात कोणतेही शैक्षणिक संस्थान नाही। त्याचप्रमाणे लोधी समाज हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व बौद्धिक विकासापासून मागासलेला आहे। यामुळे लोधी क्षत्रिय एम्प्लॉईज असोसिएशन लक्ष नवी दिल्ली या शैक्षणिक प्रचार प्रसार संस्थेच्या प्रेरणेतून लोधी समाज सेवा संघ सोलापूर यांच्या वतीने सोलापुरात शिक्षणाचा क्रांतीचा उगमाची सुरुवात होत आहे। याचाच एक भाग म्हणून लोधी समाजाचे पहिले खासदार, लोधी समाजात शिक्षणाची गंगा आणणारे प्रवर संत त्यागमूर्ती स्वतंत्रता संग्राम सेनानी मानवरत्न श्री स्वामी ब्रह्मानंदजी महाराज यांच्या 126व्या जयंती निमित्त 4 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता लष्कर लोधी गल्ली येथे स्वामी ब्रह्मानंदजी वाचनालय व मोफत कोचिंग क्लासेसचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती लोधी समाजाचे अध्यक्ष नामदेव मनसावले व माजी उपमहापौर माणिकसिंग मैनावाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। आमचा समाज थोडं अलिप्त आहे, तरी आमच्या समाजात मुलांना विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आम्ही स्वामी ब्रह्मानंदजी यांच्या जयंतीनिमित्त आमच्या समाजाच्या वतीने, आमच्या संघटनेच्या वतीने स्वामी ब्रह्मानंदजींच्या नावाने दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी स्वामी ब्रह्मानंदजी वाचनालय व मोफत कोचिंग क्लास या कार्यालयाचे उद्घाटन करीत आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकांना, गरीब महिलांना वगैरे ही महासेवा केंद्र चालू करून तिथे मोफत आमच्या समाजाच्या लोकांना सेवा पुरवणार आहे, हे आमच्या संस्थेचा उद्देश आहे। आणि आमच्या येथील जे विद्यार्थी विद्यार्थिनी जे आहेत त्यांना पोलीस भरतीचे ट्रेनिंग असू द्या, कोचिंग क्लास असू द्या, किंवा MPSC ICU परीक्षेचे किंवा प्रथा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुस्तकाची व्यवस्था आणि ट्रेनिंगची व्यवस्था वगैरे आम्ही तिथे करून देणार आहे। आणि सर्व हे मोफत असणार आहे। ज्या विद्यार्थी आहेत त्यांना घरी जाऊन अभ्यास करण्यासाठी आमच्याकडे पुस्तक उपलब्ध करून देणार आहे, आणि विद्यार्थी जे आहेत त्यांना तिथे बसून अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध करून आम्ही आमच्या संस्थेतर्फे देत आहे। थोडक्यात आपल्याला माहिती करून देतो, स्वामी ब्रह्मानंद हे लोधी समाजाचे शैक्षणिक शिक्षणामध्ये फार प्रगत झालेले आहेत, आणि त्याने 6 वेळा खासदार होते, परंतु शासनाचा एक सुद्धा पैसा न घेता त्याने ते सेवा बजवलेली आहे नगर खासदाराची। आणि त्याचा जो स्थळ आहे राट, त्या ह्याच्यामध्ये राटमध्ये हमीरपूर डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेश म्हणजे राट म्हणून गाव आहे, तिथं म्हणजे शिक्षणाचा इतका मोठा प्रसार काय म्हणजे हे नाही, मी स्वतः पाहिलेलं आहे की 300 एकरच्या ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज आहे या संस्थेचं 300 एकरच्या जागेमध्ये, अशा हे करून त्या लक्षाच्या माध्यमातून जे पाहुणे येणार आहेत आमचे पुरणसिंग पटेल, BS राजपूत, या एक लक्ष संघटना आहे, ही भारतामध्ये 500 वाचनालय सुरू करणार आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सोलापूरमधला हा मान पहिला मिळालेला आहे, महाराष्ट्रामध्ये पहिला हा वाचनालय आहे लक्ष माध्यमातून। आणि लोधी समाज सेवा समाजाच्या सहकार्याने हा एवढा मोठा प्रकल्प सुरू होत आहे। मुळात आमचा समाज हा शिक्षणापासून फार वंचित आहे, आता कुठे 4 मुलं शिकून ते आता चांगल्या त्याला लागले, त्यांना एक हातभार लावा म्हणून या संस्थेने लॉकडाऊनच्या वेळेला म्हणजे 600 महिलांना अन्नदान वाटप केलं। परवा तर असा एक कार्यक्रम केला आम्ही की 10वी 12वीच्या मुलांचा सत्कार केला, तर त्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळाली। आणि ज्यावेळेला ते पाहुणे आले होते त्यावेळेला 13 सप्टेंबरला हा कार्यक्रम झाला आमचा, महाराजांची पुण्यतिथी होती त्या दिवशी, त्या दिवशी आम्ही सांगितलं की 4 डिसेंबरला त्याची जयंती आहे, त्या निमित्त मी आज पुस्तकालयाचा उद्घाटन करणार आहे। या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट सुरेश सिंग लोधा, रामसिंग आंबेवाले, दशरथ मनसावाले, संजय मनसावाले, शंकर कजाकवाले आदी उपस्थित होते।